नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी आता अजित पवारांचा हा रोड शो सुरू आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारामध्ये आता उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवाब मलिकांच्या उमेदवारीवरनं बरंच रणकंदन माजलेलं होतं. भाजपनं नवाब मलिकांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध केलेला होता. मात्र त्यानंतरही देखील आता आपण पाहतोय अजित पवारांच्या पक्षाकडनं, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि आता त्यांच्या प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला दिसतंय. नवाब मलिक यांच्या प्रचार रॅलीमध्ये सध्या अजित पवार उपस्थित आहेत. त्यांचा रोड शो या ठिकाणी पार पडतोय. ही थेट दृश्य आपण पाहतोय. एकीकडे सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधनं तर नवाब मलिक यांना शिवाजीनगर मानखुर्द इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आता त्यांच्या प्रचारासाठी स्वतः अजित पवार यांनी कंबर कसलेली आहे. अजित पवारांचा रोड शो या ठिकाणी पार पडतो आहे. नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून देखील बरीच वादंग झालेलं होतं. त्यांच्या उमेदवारीला महायुतीकडनंच विरोध करण्यात आलेला होता. भाजपकडनं खरं तर नवाब मलिकांच्या उमेदवारीला विरोध झालेला होता. आजही नवाब मलिकांचं काम आपण या निवडणुकीमध्ये करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे मैदानामध्ये उतरलेले आहेत. नवाब मलिकांच्या प्रचारासाठी ते सध्या हा रोड शो करता आहेत. सना मलिक यांच्या देखील प्रचाराला आता अजित पवार हे मैदानात उतरल्याची दृश्य आपण पाहतोय. मला सुद्धा ते अजित पवार आवडलेला नाही. नवाब मलिक यांच्या प्रचार रॅलीमध्ये सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झालेले आहेत.